मेट्रो मंजूर पहिले पुण्याची झाली त्याच्यानंतर नागपूरची झाली पण नागपूरची पूर्ण झाली आणि खरंच आहे की त्या मिटिंगमध्ये नितीनजी मी आम्ही सगळे होतो आणि त्या दिवशी तो निर्णय नितीनजी तर म्हणाले की नाहीतर तुमच्या जन्मात होणार नाही आणि त्या दिवशी तो निर्णय आपण घेतला आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर मात्र अतिशय गतीने पुण्याच्या मेट्रोचं काम झालं आणि आता मला न्यूज पाहून देखील अतिशय आनंद वाटला की इंटरचेंजचं स्टेशन झाल्यामुळे पुणे मेट्रोमध्ये आता केवळ वाढदिवस साजरे होत नाहीत तर त्या ठिकाणी खरोखर आपले लोक प्रवास करायला लागले आहेत प्रवाशांची संख्या वाढते आहे आणि आता हे वन कार्ड या ठिकाणी तयार झाल्यामुळे त्याचा देखील फायदा होईल पण हारडीकरांना माझी सूचना आहे आणि त्यासोबत पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पी एम पी एल यांनाही माझी सूचना आहे की हे जे वन कार्ड आपण काढलेलं आहे आता पी एम पी एल ला देखील हेच कार्ड लागू होईल अशा प्रकारचं वन कार्ड झालं पाहिजे म्हणजे या कार्डावर मेट्रो आणि आपली बस सिस्टीम ही सगळी एकत्रित चालली पाहिजे जी वन कार्डची संकल्पना आहे ही संकल्पना अशी आहे माननीय मोदीजींच्या मते सिंगल कार्ड हे केवळ पुणे मेट्रो करता नाही आहे पुण्यातल्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमसोबत या कार्डवर देशभरातल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण आणतो आहोत पुढच्या काळामध्ये मुंबईला गेलो तरी पुण्याचं कार्ड दाखवून मुंबईच्या मेट्रोत प्रवास करता येईल दिल्लीला गेलो तर दिल्लीच्या मेट्रोत प्रवास करता येईल लखनौला गेलो तर लखनौच्या मेट्रोत प्रवास करता येईल अशा प्रकारचं वन कार्ड प्रकार आहे त्यामुळे ही चांगली सुरुवात झाली आहे